सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं, चक्रीवादळामुळे मान्सून लांबला होता, पण सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी की राज्यामध्ये आता पाऊस दाखल व्हायलाय, पाऊस पूर्वपदा यायलाय, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. शनिवारपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चक्रीवादळ झाल्यामुळे काय झालं, मान्सून आला होता 8 जूनला, पण तो चक्रीवादळानं बाष्प खेचून गेल्यामुळे तो तिकडे गेल्याच्या नंतर जोपर्यंत चक्रीवादळ स्थिर होत नाही तोपर्यंत म्हणजे पाऊस येऊ शकत नाही, प्रगती होत नाही, हा चक्रीवादळाचा नियम असतो. आणि 22 तारखेला म्हणजे 22 जूनला उद्याच्याला ते चक्रीवादळ स्थिर होणार आहे, आणि 23 तारखेपासून राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच शुक्रवारपासून तुम्ही बघा, पूर्व विदर्भात नागपूरकडे पावसाला सुरुवात होईल, त्याच्यानंतर तो पाऊस मराठवाड्यात तसेच यवतमाळ जिल्हा तसेच अकोला भागात बऱ्याच ठिकाणी शुक्रवारपासून बऱ्याच ठिकाणी म्हणजे पावसाची पडलेला दिसत, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा.